नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थी मित्रांचं ए टी पी गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे सर्वात मोठी खुशखबर पोलीस भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे मित्रांनो आता खरी पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे आणि बघा जाहिरात आता आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे कारण कारण अपडेट मित्रांनो तशी आलेले आहे मित्रांनो तुमची जी काही जाहिरात आहे ती याच महिन्यात आपल्याला पाहायला मिळू शकते बघा काय माहिती समोर आलेली आहे ती माहिती समजून घ्या अगोदर मग आपण पुढे चर्चा करू हे पहा मित्रांनो महाराष्ट्र पोलीस यांनी एक नवीन परिपत्रक हे काढलेलं आहे आणि हे परिपत्रक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलं होतं आणि हे बघा विषय यामध्ये विषय अतिशय महत्त्वाचा आहे हे पहा पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदाची माहिती पाठवण्याबाबत तर रिक्त पदांची माहिती आता मित्रांनो पाठवली जात आहे याबाबत जी काही माहिती आहे तर जो काही रेकॉर्ड आहे तो मागवला जात आहे रिक्त पदांचा तर दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील रिक्त पदांची माहिती मागवली जात आहे त्यानुसार मित्रांनो कोणत्या तारखेपर्यंत हे सर्व मागितलेलं आहे त्याविषयी बघूया आपण माहिती हे बघा तर उपरोक्त विश्वासानुसार या कार्यालयाचे दिन पत्राचे अनुषंगाने दिनांक एक एक दोन हजार बावीस ते एकतीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीत विविध पोलीस घटकातील रिक्त होत असलेली पदे सन दोन हजार बावीस तेवीस हे बघा सणा सन बघा मित्रांनो ते सन दोन हजार बावीस तेवीस तर सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीने भरण्याकरिता बिंदू नामावली प्रमाणित करून पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई व बॅट्समॅन बघा बॅट्समॅनची पण पदे मित्रांनो यावर्षी भरली जाणार आहेत ओके तर बॅट्समॅनची पण तुम्ही तयारी करत असाल यासाठी इच्छुक असाल तर तयारी करा कारण बॅट्समॅनच्या पण जागा खूप रिक्त आहेत या आणि याची पण ॲड येणार आहे तर बघा पोलीस शिपाई म्हटलेला आहे चालक म्हटलेला आहे शिपाई म्हटलेला आहे बॅट्समॅन या पदावर रिक्त होत असल्या पदाची विहित नमुन्यातील माहिती कपीकृत दिनांक तीस दहा दोन हजार तेवीस पूर्वी या कार्यालयास या कार्यालयाचे कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी यांचे ई ऑफिसवरील बघा एक आय डी दिलेली आहे या लॉग इन आय डीवर न चुकता पाठवण्याबाबत सर्व घटक प्रमुखांना कळवण्यात आले आहे तसेच दिनांक आठ अकरा दोन हजार तेवीस व तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी हे बघा स्मरणपत्र पाठवूनही खालील नमूद घटक प्रमुखांची विहित नमुन्यातील माहिती अद्यापर्यंत या कार्यालयास प्राप्त झालेली नाही बघा मित्रांनो ही जी माहिती आहे रिक्तपदांची तर ही रिक्त पदांची माहिती मागच्या वेळीच मागितली होती मित्रांनो परंतु ही माहिती दिलेलीच नाही वरती ही माहिती दिलेलीच नाही मित्रांनो दोन वर्षातील रिक्त पदांची हे बघा दोन हजार बावीस तेवीस तर या दोन वर्षातील रिक्त पदांची माहिती दिलेली नाही मित्रांनो त्यामुळे आता बघा हे नवीन परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि आता समजून घ्या खरी माहिती आता मित्रांनो इथे खरी माहिती दिली आहे आणि महत्त्वाची माहिती आहे बघा आता काय आदेश देण्यात आलेले आहे ते आदेश समजून घ्या हे बघा तरी खालील नमूद घटक प्रमुखांना विनंती करण्यात येते की त्यांनी उपरोक्त नमूद कालावधीत पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई व बॅट्समॅन रिक्त होत असलेल्या पदाची माहिती बिंदू नामावली प्रमाणित करून व नमूद लॉग इन आय डीवर दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस बघा मित्रांनो माहिती काय आहे बावीस बारा दोन हजार तेवीस आता मागच्या वेळी केवढे निवेदन गेले की एकतीस डिसेंबरपर्यंत जाहिरात प्रसिद्ध करा ओके okay, एकतीस डिसेंबरपर्यंत जाहिरात प्रसिद्ध करा त्यामुळे मित्रांनो आता जी काही रिक्तपदांची माहिती आहे ती बावीस बारा दोन हजार तेवीसपर्यंतची जी काही माहिती आहे रिक्तपदांची ती माहिती न चुकता पाठवावी याबाबत बघा हे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे एकतीस डिसेंबरपर्यंत आपल्याला जाहिरात पाहायला मिळू शकते असं आता यावरून दिसून येत आहे बघा इथे बघा बावीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत न चुकता पाठवावी सदरची माहिती फक्त ई ऑफिसद्वारेच पाठवण्यात यावी अन्य कोणत्याही मार्गाने उदाहरण ईमेल अथवा टपालद्वारे माहिती पाठवण्यात येऊ नये तसेच सदर पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी पदे भरती प्रक्रियेने भरण्याकरिता शासनाची मान्यता घेतल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही याची कृपया सर्व घटक प्रमुखांनी दक्षता नोंद घ्यावी ही विनंती बघा मित्रांनो आता भरतीचा निर्णय होणार आहे त्यामुळे बघा इथे काय म्हटलं आहे त्यांनी की आता जी काही माहिती आम्ही मागवलेली आहे ती माहिती व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे तुम्ही द्या आम्हाला अशी इथे मित्रांनो विनंती केलेली आहे कारण एकदाचा भरतीचा निर्णय झाला तर मग त्यामध्ये पुढे काही बदल करता येणार नाही असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे की आता जी माहिती आहे बावीस बारा दोन हजार तेवीसपर्यंतची तर रिक्त पदांची दोन हजार बावीस प्लस दोन हजार तेवीसची सर्व माहिती आम्हाला द्या पुढे यामध्ये बदल होणार नाही आणि जी माहिती तुम्ही द्याल ती ओरिजिनल द्या आणि पूर्णपणे द्या नंतरहून यामध्ये बदल हो, बदल हो आ, करता येणार नाही कारण भरतीचा एकदाचा निर्णय झाला तर मग यामध्ये बदल होणार नाही म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं मित्रांनो कारण रिक्त पदांची समजून घ्या पंधरा हजार जागा काढल्या ओके okay, दोन हजार बावीस तेवीस या दोन वर्षातील पंधरा हजार जागा काढल्या तर अजून मित्रांनो प्रॉब्लेम येते अजून पाचशे जागा रिक्त आहेत या ठिकाणी त्या ठिकाणी मग या वाढ करा वाढ करा वाढ करा यामध्येच मित्रांनो तारीख पे तारीख काम चालू होऊन जातं त्यामुळे भरती प्रक्रियेला वेळ लागतो त्यामुळे असं काही करू नका संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे द्या असं मित्रांनो इथे आदेश देण्यात आलेला आहेत त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही पूर्ण माहिती व्यवस्थितपणे द्या असं मित्रांनो इथे शासनाची मान्यता आहे त्यानुसार मित्रांनो इथे आदेश काढलेला आहे ओके आता मित्रांनो हा तक्ता तुम्ही समजून घ्या आता हे कोणाला पाठवण्यात आलेलं आहे परत तुम्ही बघू शकता सर्व पोलीस आयुक्त बृहमुंबई इथे सर्व दिलेला आहे मित्रांनो शेअर वगैरे सर्व तुम्ही शेअर बघू शकता हे तुम्हाला समजतं आता हे तक्ते बघा आता हे तक्ते मित्रांनो महत्त्वाचे आहेत हे तक्ते भरून द्या याबाबत मित्रांनो ही महत्त्वाची सूचना आहे हे बघा पोलीस शिपाईचे मित्रांनो आता किती जागा रिक्त आहेत मग यामध्ये सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक गृहरक्षक दल पोलीस पाल्य ठीक आहे हे बघा त्यानंतर पोलीस चालकचा हा तक्ता बघा यामध्ये बघा पूर्ण कोर दिलेला आहे यामध्ये काही संख्या नाही मित्रांनो यामध्ये संख्या भरणार आहेत यामध्ये संख्या भरली जाणार आहेत आणि ही माहिती मित्रांनो आपल्याला कधीपर्यंत मिळणार आहे हे बघा कधीपर्यंत मिळणार आहे आ, बावीस बारा दोन हजार तेवीस बावीस बारा दोन हजार तेवीस या तारखेपर्यंत हे संपूर्ण भरून द्या याबाबत मागणी केलेली आहे त्याबाबत हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा बॅट्समॅन यावर्षी मित्रांनो बॅट्समॅनच्या पण जागा भरल्या जाणार आहेत आणि बॅट्समॅनच्या पण जागा मित्रांनो मांगचोडी भरल्या गेल्या नव्हत्या त्यामुळे आता बॅट्समॅनच्या पण जागा इथे भरल्या जाणार आहेत आणि महत्त्वाचं बघा सशस्त्र पोलीस शिपाई एस आर पी एफच्या पण जागा मागवण्यात येत आहे हे बघा एस आर पी एफचा पण हा तक्का तुम्ही बघू शकता रिक्त आहे तर इथे सर्व रिक्त पदांची माहिती मित्रांनो मागवली जात आहे हे बघा सशस्त्र पोलीस बॅट्समॅन पण आहे ओके तर अशा प्रकारे मित्रांनो हे परिपत्रक आलेलं आहे त्यामुळे मित्रांनो शंभर टक्के आता पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे कारण बावीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत संपूर्ण माहिती मागवलेली आहे त्यामुळे भरती आता होणार आहे त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका जोराने तयारी करा मित्रांनो ओके आणि मी तुम्हाला सांगतो जवळपास मित्रांनो पंधरा हजार पंधरा हजार प्लस जागा रिक्त असतील मागच्या वेळी मित्रांनो आकृतीबंद निश्चित करण्यात आला होता अठरा हजार पाचशे बावन्न जागा काहीतरी होत्या मित्रांनो या एवढ्या जागा होत्या परंतु जवळपास मित्रांनो पंधरा हजार प्लस जागा असणार आहेत काही टेन्शन घेऊ नका बिंदास राहा पोलीस भरतीला आता सुरुवात होताना आपल्याला दिसत आहे कारण ऑफिशियली मित्रांनो हे अधिकृत परिपत्रक समोर आलेलं आहे त्यामुळे मित्रांनो आता शंभर टक्के पोलीस भरती होणार आहे तुम्ही सर्वांनी तयारीला लागा धन्यवाद आता येत्या पोलीस भरतीसाठी अभ्यास करणे पण खूप गरजेचे आहे त्यामुळे के सागर पब्लिकेशन यांचं नवीन पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकची आवृत्ती तुम्ही बघू शकता ब्याण्णववी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा तर आता तुम्ही बघा शिपाईसाठी किंवा एस आर पी एफसाठी चालकसाठी जेथे पण अर्ज करत असाल तर त्या सर्व पदासाठी मित्रांनो हे पुस्तक बनवण्यात आलेलं आहे यामध्ये तुम्हाला सात हजार प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ प्रश्न तक्तेमध्ये मुद्दे व विवेचन याद्वारे पंचवीस हजाराहून अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करता येणार आहे दमदार पुस्तक आहे मार्केटमध्ये एक नंबर गाजत आहे एक नंबर मित्रांनो हे पुस्तक गाजत आहे आतापर्यंत खूप जणांनी घेतलं आहे तुम्ही जरी घेतलं नसेल तर घेऊन टाका तर ऑनलाईन तुम्हाला पुस्तक मागवायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे